डोंबिवलीमध्ये MIDC अंतर्गत काल एक भयानक स्फोट झाला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. महाराष्ट्रभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सुरू झाला तो अग्नितांडव. या MIDC मध्ये झालेला स्फोट एवढा भयानक होता की त्याचे परिणाम अगदी 2 किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांना देखील जाणवले. मात्र या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या क्रमवारीत रायगडच्या एका तरुणीचा देखील समावेश होता. रोहिणी चंद्रकांत कदम असं या तरुणीचं नाव असून या तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील असणारे कोल मांडले हे तिचे मूळ गाव. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रोहिणी आणि तिच्या परिवाराने एक नवीन घर घेतलं होतं आणि या घरात संपूर्ण कदम कुटुंब येत्या 2 दिवसात गृहप्रवेश करणार होते. मात्र हे ज्या व्यक्तीच्या जीवावर घर घेतलं होतं ती व्यक्तीच या जगातून निघून गेल्यानं संपूर्ण कदम कुटुंब यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. रोहिणी मागील 2 महिन्यांपासून या स्फोट झालेल्या कंपनीमध्ये काम करत होती. ती स्फोट झालेल्या MIDC पासून काहीशा अंतरावरच आपल्या कुटुंबासोबत राहायची. रोहिणी ही 25 वर्षांची होती. अत्यंत नम्र आणि प्रेमळ अशी ओळख तिच्या गावात होती. ऐन तारुण्यात मृत्यूने घातलेला घाला आणि तिचे अधुरे राहिलेले स्वप्न यामुळे तिच्या घरच्यांसह तिच्या नातेवाईकांना जबर धक्का बसला आहे.